असे रिकामे काम खाली करतो काही रिपोर्ट देऊ नको ना जवळ चांगला आहे आपला तु न फक्त बोरेला फोन करणं बंद केले की नाही उरे संसार एक नंबर आहे चांगला आहे संसार पण तू बोट घालत राहतो पण आता रिपोर्ट द्यायला आली असे अगो पण करू नको ना करू नको ना काल घरी चाल मोकट्या ना काही रिपोर्ट रिपोर्ट देऊ नको काय समजते बाबा रिपोर्ट देऊ नको रिपोर्ट देऊ नको चालू आहे तुमचा बाबाला तुम्ही हा जवळ तरी सर मामाला किती मारलं घ्या हा किती मारलं बाईच्या बरोबर आहे का त्या नाला एक जवायला काय का काय मामाले मारलं घ्या तुम्ही तरी उभे असतो तोंड का तुम्ही माणसाला माणसं राजा मारदो काय कामाचे हो तुम्ही एक माणूस बाईले मारून राहिला तुम्ही तोंड बघून राहिले आणि मरून आता रिपोर्ट दिवस राहतो आम्ही म्हणून राहिले की रिपोर्ट काय लास्ट तुम्हाला वाटेल पाहिजे राजा हा काय राजा राजालाय का तुम्ही अरे बाबू माया हातातल्या अर्धा गजन मागण्या त्या बापाच्या हातात घाला लागतात ना त्या बाप काहीच कामाचा नाही ना बापा काहीच कामाचा नाही ना पुरा पालू खुशा माणूस आहे ना हा त्या माणसाने सांगा काय पण हा माणूस करते काय आपल्या मधला ऐकतही नाही ना त्या सळी सोड्या जवान मला मारलं बाप त्याची बाजू घेऊन राहिला सांग किती नवाई बापाची सांग ना नवाई घेवायची नाही बाजू घ्यायची गोष्ट नाही पण आपले आपल्या केस त्या घरी येलात ना बापा पुरीचा संसार टिकून आहे ना आपल्याला का पावती घेणार का छत्रा साठ लग्नच करून देता पुरीचे नवरे करून देता तिला करू नको चाल घरी हो बाबाजी करू नका आता आधी पोटे तर फालतू यांना देणं माश्या दाखवून राहिली मी <स्याग> चुप बसा तुम्हाला काही समजत नाही झेंडफय अनटी वय वय करायचं नाही घरच्या रस्ता धरा तुम्ही घरचा रस्ता धरावर आम्ही दोघं मालिका पाहतो का आहे का का काय करायचं आहे आम्हाला तर आम्ही करतो निघा लवकर त्यानं मारलं काय अटी येऊन तुम्ही त्याची बाजू घेऊन राहिले किती नाला काय बरं तुम्ही का हा बायकोची बाजू सोडून त्याची बाजू घेऊन राहिले तुम्ही म्हणजे किती महान व्यक्ती आहे बाबा तुम्ही किती व्यक्तिमत्व तुमचं महान आहे असा नाही बाबा जगाच्या पाठीवर बायकोची बाजू सोडून देते सळेल जवायच्या नांदी लागते पावणे बा पावणे बा पाय ना बाबू तालते हे रंग तूच बाजू घ्यायचा विषय नाही ना पण आता कसं आपला जाऊ दे हा म्हटलं ऐक ना तू रिपोर्ट फिपोर्ट काही देऊ नको वाढू नको ना हे तू खाली काम सांग वाढून राहील घे ना दे बाबू घे बर माझ्या घरी घे आई ऐका रे बाबा माय म्हटलं ऐका तुम्ही माय पोर गेला बाबा त्याच्या घरी तुमच्या दोब्या माहिती काही पाया पडतो बाबा बापाय लागतो मी लागतो तुमच्या बाप घरी चला रिपोर्ट देऊ नका त्या माझ्या नावाचा तो मा पुरीला वागवणार नाही ना बापो अरे तुम्ही असं काय करून राहिले पागणार नाही तो वागवाय ना <ormanी> तो तो न वाघोय ना हा त्याच्या नाका मोठी आहे दुसरा लय पोरं पडेल आहात तुम्ही काय कायद्याशी व्हायला हा बाबा तुम्ही असं पाय दोन नोक आहेत आमच्या सोबत चाला तुम्ही हा तुम्ही आमचा आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तुम्ही आमच्या सपोर्ट करून टपलेले हा तो काय कामाला जाऊया कधी धन्य करते बाबू हेच हेच त्या बापाचं मला पटत नाही असं वाटतं त्या बापाचे धरू धरू उठता आता त्या बाप काहीच कामाचा नाही रे बापा काहीच कामाचा ना पहिल्यापासून हा असंच करत आला ना आपण म्हणा काय बोला काय त्या बाप करते काय आता आपण चांगल्या कामासाठी आलो की त्याचा रिपोर्ट द्यायला आलो की नाही आणि त्या हात हातपाय झोडून राहिला देऊ नको देऊ नको रिपोर्ट मग का बापाचा रिपोर्ट देऊ रे हा त्या बापाचा रिपोर्ट देऊ का मग हा किती अपमान झाला सगळ्या गाव करायच्या देखत हा आजूबाजूचे सगळे लोक पाहत पण ते पडेल का त्या बापाले नाही त्या जवायची सगळे जवायचे पडेल बापाले पोरगी का वागव काय मी पोरगी का रस्त्यावर पडेल का मी सक्षम आहे तिने वागवायला मी पण कसं त्याच्या घरी पाठवतच नाही आता त्याच्या नावाचा रिपोर्टच देईन तला आई मा बापाची बोलायला बोरत नाही हा माणूस व्हायला पागल माणसाले सैर सगळे सैऱ्याने संबंध जोडलं आणि संबंध जपासण हेच काम आहे का रिपोर्ट देऊन टाकू त्याचा नाला आहे का मग काय होते पुढे धन्यवाद चाल बाबू चाल बर कान रे बाप ऐका ना अरे 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 ऐका ना रे हो गड्यावर जाऊ नका ना काय बापा गेले पण काय करू रे बाप्पा कसं करू आता काही सुसून नाही राहिलं तिच्या गात फोन लावून देतो नामदेवली एकदा सांगून देतो बापा की असं तर काहीतरी करा बा चाल बाप्पा चाल तोच पर्याय बा आपल्याला आता काहीतरी आपल्या मधलं काहीच ऐकत नाही आपण पुरे पालू खुशा काहीच कामायचं नाही चाल बापा चाल बंट्या आता मुकट येणार ना कसं या खोलीत बंद राहतो आता अगो बना करू नको जातो जातो करू नको अरे बुडे बा मला या दाबून ठेवून जायचे तुम्ही मला हे मासे सुले झोड नाही तिने संसार बरबाद केला ना तिला दाखवना ना हिसका गडधन काय आहे तर मला जाऊ द्या तुम्ही मला अडू नका हो आता मले जे काही करायचं ते करू द्या मला करू द्या ना खराम खोरा अगो पणा करू नको ना अटी राहिशी तर वाशिन तरी जलात तरी नाही जाशील त्या सासून रिपोर्ट दिला तर साय मरशीन ना जलात सोडशी ना तरी सा कोणी तुले सोडायला हराम खोरा रे सदाई सदाई हा सारा गावाला भवांना आणला का तुन हा थांबणं जरा सांग शांत ठेवणं हे तुझी बायको बी येते ना सासू काही नाही करत ना

आपले, मतलग, आपले, गये गये न, आ, तू हाल अगो हे ऐकणार नाही आपल्या म्हटलं आपले आपण सांगून राहिलो त्याला असं वाटलं हे गे भुकून राहिले कुत्रे भुकून राहिले याच्या बहीत आम्ही काय सांगतो करा ऐक ना तू मोकड्यानं तू छानपणा पियून राहिला तू तर साऱ्या गावात आहे रे होत आहे ना हा भयर हा कदलक तुले वाचवा रे आम्ही कधलक वाचा किती तुले समजून सांगा आम्ही काय घडत कसा माणूस असे तू चांगला करता करता पुरा वाया गेला तू नारायण सलावले का आम्हाला माहित आहे ना काय होते काय तर म्हणून तुले कसं अंदर ठेवून राहिलो बंद करून राहिलो तुले विचार मोहळ्यात मारायचा याच्यात बस झाला याचा लाडा आता आणि दोन चार टेम्पेच्या कबडला टाक हा पाहून घेऊ मग पुढे काय होते तर सायदा जास्त हो करून राहिला ना हा हा नेल दोन चार मोहाळ्यात चांगले हां दोन चार मोहाळ्यात नाही तुम्ही मारून टाका पायतलं खेटवर काढा दोड दड मारा दोन चार मारा हा विचार करू नका पण कसं मला मा सासूले मा इंगा दाखवू नय हे मा म्हटलं आहे का तुम्ही कसं तिनं माझ्या संसार बरबाद केला तर माय बुडूडू चांगलं चालू होतं ना पण तिनं बिबा घातला ना चोवीस तास पूर्वी फोन लावते मा मायकोला फोन लावते माझ्या सासू काही गरज आहे का फोन लावायचे सांगा तुम्ही मला हां काही गरज आहे का मा माय वागत नाही म्हणते ती माय बायको मग कोणा पाहिजे फक्त तिच्या तिच्या माय पाहिजे तिची माय सांगते की सासूला वागू नको हां एवढी नालाय काय माई सासू सांगा मग काय करू माहिती बांधली बसता का जाणार नाही काय मला वाटत नाही का मामाई बाबा म्हणून बरे घंट्या तू जे बोलून राहिला ते आम्हाला मान्य आहे ना तू हे चुकेल नाही आहे पण कसं मारणं बरोबर नाही आहे ना हा सासूवर कोणी हात उचलत असते का तिनं गु खाल्ला तू खायशन का हा सांग तू मला हा तिला उखाली करायची सवय तुझ्या सासूले हा तू तसा वागू नको हो ना तू चांगला वागणं घंट्या शांत डोक्यान जर विचार केला ना तर सर्व गोष्टी पद्धत होता ती बायको येते ना तुझी बायको त्या तु मायली बी वागवते तू टेन्शन घेऊ नको ना हा आम्ही करतो ना काय करायचंय फक्त तू कसं किळ्यासारखा वय वय करू नको बा सगळं नालीतल्या किड्यासारखा तू करून राहायला किती सांगून याच्या डोक्यात काही घुसत नाही काही याले कसं या खोलीत बंद करून टाका चालला मुकड्या ना कुलूप लावून घेऊ आपल्या एखादा अंतर याला लागला खाय पियाला डबा घेऊन येतो आपण अटीचा ठेवून जाऊ द्या तुम्ही केला ना हो मग मला ज्याला घातलं तिनं मग तिचं काय करू सांगा ना मला तिले खुलासाच कर नाही तुम्हाला सांगतो हा तिले मला दिसूच देणार नाही या जगातच दिसू देणार नाही तिले हा मला तुम्ही काही सांगू नका आता तत्वज्ञान पाजूच नका मला मला काय करायचं आहे ते करतो मी मला माझ्या मतानं करू द्या तुम्ही ऐकतच नाही असं शिल्लक झाला कळा तुझं हा सर साठीचा वाटून तुला जर बाहेर काढून बघ म्हणजे का आता तुले प्रेमात समजून सांगणं झालं का हा ऐकूनच नाही राहिला तू वय वय वयवच करू ना किळी आणि बटबट बटबट हा हा चालाल गड चाला वाटून चालावर बंदे बंदे आपण हा आपण सोडचे सायलाठी त्याला भाकर येईन पाहिजे सायला उपाशी मरीन सालाठी चाल चाल बरं रोग चाल तू पत झाला आता याचं कीर्तन ऐक ना याला समजून सांगून काय ऐकून नाही राहिला हा याले कसं को अंदर कोंडून ठेवला कि मग याला समजून काय आता चला चला बंदे बंदे, बंदे बाहेर चला राहू द्या सायाले वाटी चला असं तसा भांड वगैरे काम करून राहिला मॅट लेखाचा बदल पाच वारे आले हा अक्कलच नाही गेली पोरेन बुडवा बुडवा ऐका ना हो ऐका मग सोळा तुम्ही मी मी हे घर फोडीन बरं बोक्स पाडून बाहेर निघीन मी सांगून राहाल तुम्हाला मी जाईन पण मासा असून मारतो मी मारतोच तिने मी हा तिने मासा सारबाळ केला साहेब आम्हाला मोठ्या साहेबाला भेटणार आहे ना मोठ्या साहेबाला भेटणार भेटू द्या बरं आम्हाला मला मंगापासून सांगून राहिलो मी मोठे साहेब मीटिंग मध्ये आहेत हा त्याचं काम चालू आहे सध्या भेटता येणार नाही तुमची काय समस्या आहे तुम्ही मला सांगा ना हा रिपोर्ट देणार का तुम्हाला रिपोर्ट मी लिहितो ना मी मी लिहितो ना साहेब आम्हाला मोठ्या साहेबाला भेटणार मा माझ्यावर अत्याचार झाला ना अत्याचार झाला ना हा एका माणसानं आता काय सांगा तुम्हाला लाज आठवून राहिली मला सांगायची लाज काय सांगू साहेब तुम्हाला पाहिलं ना दादा ते दृश्य आता काय करू साहेब तुम्ही आमचा एवढा रिपोर्ट घ्या बाबा आम्हाला मोठ्या साहेबाला भेटू द्या ना मोठ्या साहेबाला भेटू द्या साहेब बाबा तुम्ही कौन नाही मला बदला ऐकून राहिले भेटू द्या ना मला मोठे साहेब आले भेटणार ना बाबा बाहेर सगळं अन्न अत्याचार होऊन राहिला ना तरी तुम्ही मला भेटून येऊन राहिले मोठ्या साहेब आले मला सांगायचं आहे ना रिपोर्ट द्यायचा आहे ना मला रिपोर्ट द्यायचा आहे तुम्हाला भेटू द्यायची बद्दल नाही आहे पण त्यांची मीटिंग चालू आहे ना त्यांची चालू आहे ना तुम्ही जरा ठेवा लिहितो नागला काय रिपोर्ट लिहिला माझा द्या तुम्ही घ्यायला आम्हाला भेटून देऊन राहिले तुम्ही आम्हाला भेटून देऊन राहिले भेटू द्या ना बाबा तुमच्या थोड़े का बाय सर सोबत भेटू द्याय माझ्या कोण कोण महिलेचा आवाज घेऊन राहिला मला बघ बर काय साहेब माझा कोणते असतात आपले ना ते रिपोर्ट आणि साहेबांनी भेटू द्या दुसरं काय आपली काही दिवाळी सुखात साहेब हा आपल्या दिवाळीच्या दिवशी फिरा लागते आता धामल्याने काय खरं नाही पाहतो मी पाहतो काय गोडगोले आवाज साहेब कशाचा बाय यांना साहेब भेटायचा त्याचा आवाज आर साहेब आता मी सांगून येले मला सांगा काय पण ह्या मला सांगायला तयार नाहीत काय साहेब काय करू पाठवू का तिकडे

एका बाईवर हात घातला ना एका बाईवर हात घातला त्याला एवढं मारलं एवढं मारलं त्यानं की कुठच नाही ठेवलं आता काय सांगू तुम्हाला काय सांगू मी जागा नाही ठेवली साहेब त्यानं तोंडवायला जागा नाही ठेवली रिपोर्ट लिवा साहेब तुम्ही रिपोर्ट लिवा बोल त्याचा राजा रिपोर्ट देणार कसं साहेब बंद गाव ठो तू राहिला आमच्यावर कुणी आम्हाला पाणी द्यायला तयार नाही गावामध्ये उभं करत नाही कसं म्हणता ते लोक फुलून राहिल तुम्ही कसं आम्हाला न्याय द्यावा न्याय द्या साहेब तो गुन्हेगार पकडा तुम्ही पकडा ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका हो आणि लढणं पडणं बंद करा आले तुम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला न्याय भेटेल घेऊ नका चला ते बंद करा तुम्ही तुम्ही चला त्याला पकडा तुम्ही फिरून गावात पावर अत्याचार केला झाला तो तसाच फिरून राहिला लवकर पकडा साहेब त्याला लवकर पकडा झाले हो हो मॅडम आम्ही पकडतो त्याला फक्त तुम्ही कसं तुमचं लढणं बंद करा हो हो करतो आम्ही जे काय करायचं आहे ते करतो साहेब आता रिपोर्ट बी लिहितात तुमचा तुम्ही काळजी करू नका काळजी करू नका लढू नका फक्त आम्ही लढा काय करा आमची काही इज्जतच राहिली नाही बाबा बे झालं आम्ही लवकर काळा गाडी चला काढा महिलेला न्याय मिळायला पाहिजे महिलेसाठी आपण तात्पुर आहोत चला काळा गाडी लवकर काढा चला चला मॅडम तुम्ही बी गाडीत आमच्या सोबत चला आणि दाखवा आम्हाला कुठे काय येत होतं आणि जे सोबत आणलेले आहेत तुम्ही कोण आहे ते यांना घरी पाठवून द्या तुम्ही हो साहेब मी याला घरी पाठयचं मी तुमच्या चला चला तुम्ही बस आहे मी करतो गाडीचा या चला चला मॅडम चला चलाते मी शाळेचा आपली दिवे बी सुखात जात नाही रे बाबा आता हा पकड्या याच्या पकडे पकडे ना आता सारा हिंदुस्थान मध्ये मग पोऱ्याने एक मला फटाके सांगाल ते दहा टक्के फटाके फटाके पोलीची जिंदगी तशी आहे हो ना दिवे ना जा कोणता सन्नी आपल्याला काहीच नाही हा नुसतं गुन्हेगार पकडा चोट्टे पकडा डमुक पकडा डमूक पकडा लोगार पास मला कुलूप लावलं ना पद्धतशीर ओढून जुडून पाहिलं ना पावा काय कर मग कसं हळूहळू तर बोलतो लावशील बस हो तो पोरा बाहेर चालला जाईल हल तू कसं बाहेर गेला की जल जलद भोग नाही आता बा बुढेबा लावलं ना फुलफो लावलं ना वळून पाहिलं ना दोन खेप काही बाहेर निघत नाही तो आणि त्याची ताकद नाही आता बाहेर निघायची आता अंदरच राहायचे तो गड हो म्हणत होत नाही त्याला कोंडून ठेवा म्हणून घरात पण कसं तू बावल्या हरका कोणाला सासूले मारतो मारतोच करते आता त्या सासू जो रिपोर्ट गेला दिला तो पोलिसवाली येतील पोलिसवाले आले की हजर दिसला की आले अटक करते सांगा मग गेला पोऱ्या जेलात त्याला ते समजून नाही राहिलं आपण याले वाचवायचा प्रयत्न करून राहिलो पण त्याने अक्कलनी सायली अगंठ्या गड हो वाले तर येणारच तुम्हाला सांगतो ते बाई आहे बावन ते रिपोर्ट दिल्याशिवाय येतच नाही घंट्या ना रिपोर्ट देतेच ते कसं पोलिसवाले आपल्या गावात आले की की पोलिसवाले डायरेक्ट सांगायचं घंट्या आम्हाला माहीतच नाही गेला उकडतरी कोणा तरी गावले काही घेण्यात येतच नाही हो हा नाही निघायचा अटी आहे की अटी हो गंठ्या दाखवायच नाही दाखवायचाच नाही घंट्या अंदर गेल्या बैठकी येत नाही आता ते तर होणारच आहे ना हो पोलिसवाले का थांबणार का याचा रिपोर्ट द्यायला येईल तरी असला ते येणारच आता बाईची कंप्लेट म्हटली की बस बेकारच ना आता खतरनाक असते पुढे बा मला काळात बाहेर काढा तुम्ही मला काय येऊन राहिले तुम्ही मला बाहेर काढा मी काहीच नाही करत ना मी काहीच नाही करत राजा आहे ना तुम्ही मला याच्यात राहिले राजा मला दिवाळी साजरी करू देत नाही मला फटाक फोडू देत नाही तुम्ही मला येऊ उद्या मी काहीच नाही करत ना सासूले मारत नाही कोणालेच नाही कोणालेच नाही ना बा बाहेर बाई र माझं नाणे आले फालतू घे नाट इस मोर आता या खुली हा प्रेमानं ऐकत नाही ना तू सासूले मारायला जातो ढमकले मारायला जातो आणि आता त्याला दिवाळी आली काची दिवाई फिवाय रे दिवाळी फिवाय काही नाही तुला

तुले का चांगला आम्ही बाहेर ठेवून राहील तो पण सासूले मारायला गेला तो गावले तू सासू काय चु बसणार का रिपोर्ट देणार तू जर बाबू गावात दिसला आता आले तुला पकडून नेतील म्हणून अंदर टाकला बाबू हा आता कसं शिल्लकपणा करू नको मुक्याने अटिस रा संध्याकाळी खात अटबा याय जाय आता होबाजी करू नको हो अटी थांबू नका याची काही बडबड ऐकायला पुरत नाही हा कसं अशी किंगरी लावतच राहीन हा कल्ला करत राहीन ना अटीचा तो कसा आहे आपण अटून पटकन झाला कसं म्हणजे आपल्याला ऐकू याच काम नाही काही करे साहा लाता मारे अटी सा झपे राय कुदे की कल्ला हा चला आठून चला अटी थांबेल पुरत नाही चाला बुटी अटी थांबलं की नाही अजून माझं नाही ना माझा नाही आहे ना पुरा मला वाचा मला सोळा ना, ना। मला सोळा ना, ना मी बाहेर येतो ना दिवाळी माझ्या मायाने एकटी घरी मामायने दिवाळीचा एक घास लागणार मामायाने फ्राय केलं असेल लाडू केले असतील बुंदी केली असेल गुलाबजाम केले असतील पोरकास नशील तर माझी माय खाईन कशी का तेच खरं वाया जाईन

हा आता काय आम्हाला वाटते का, का? दिवाळीसारखा सोनं यायला अंधर टाका म्हणून कोंडून ठेवा आम्हाला वाटत नाही बाल एखरासारखा काय आमच्या पण आता काय करा परिस्थिती तशी आहे हा जर घास दिसला तर पोलिस आले पोखरसून जेला टाकतील या मग काय याच्या काय जमानाचा घेत राहिशील हा या बुड्याने मला अंदर टाकलाय मला कोणी ठेवू का हा बाई आले भोक्स पाळतो मी आता याच्या भितखाना फोडतो आणि भोक्स पाडून बाहेर निघून जातो हा मला काय कमी समजता काय मायात लाई टाकत आहे बारा जोर आहे मायात मी मी काय कमी यावं का फोडतो जात हे फोडतो नाही भितखंडच पाडून टाकतो आणि चालला जातो अडून पळून जातो आणि मग पाय पा कसा आहे हो गळ्या समाधान एक लक्षात ठेव गावातले कोणाला सांगायचं नाही कुत्रे बच्चाली माहीत पडलो नाही भाजी घंटे आठ एक सांगून राहिले तुले कसं हे खबर पसरली की घोर होऊन जाईन बरं तो पोऱ्या शीला जेला चालला जाईल नाही ना बुडवा नाही सांगत ना बाबा मी कोणालेच नाही सांगत हा टाकले मोठ सवा लाखाची राजा मी का सांगणार आहे मला सांग माहित नाही का याचे वाईट परिणाम होणार आहेत ना मी काय सांगणार आहो का नाही राजा बुडबा अरे नाही रे तस नाही पण तुला कस सांग ना काम माय कस तू तोंडान तु, सबर आहेस ना कोणाले काही पटकन सांगून देत तुला कस दलाली सवय बाजारात चबर चबर करायची हा तुझ्या काही पोटात राहत नाही ना म्हणून तुला कसं खनक धणक सांगून राहिलो आम्ही ते असं कोणाला सांगायचं को सा नाही कसं सा राहायचं मग कसं घोरून नाही काय राजा बुडबा मी काय सांगणार माणूस आहे राजा कोणाला काही राजा हे राजा तुम्ही अशस्त्र तर राजा विश्वास ठेवते मावर म्हणून माई जिवायचं मग काही पाहिजे मस्त जाते मा काय राजा हा असं आहे का अरे वरून भादरान गिदं हे करून राहिले ते नाही रे तोंडात निघून गेलो त्याच्या भादर गिद्राने तू लय चांगला माणूस आहे हा तु लय चांगला माणूस आहे पण बरं गेलं आपण त्याला कोंडून ठेवला आता कसं काहीच नाही पोलिसवाले आली सांगता येते की बा कसं तो झाला फरार गेला कुठे फामाच्या गावाला इकडे गेला की दिल्ली गेला, की गेला काम करायला गेला येते ना पोलिसवाले कुठे नाही थांबल त्याला वावरात दाबून ठेवला आपण साठी तर वावरात दाबून ठेवला खोलीत हा फक्त कसं आता नामदेव थांबून झालाय वावरात दाबून ठेवलाय नामदेव हा करून पिसाड्यासारखा पिसाड ना नामदेव चोर आहे की भूत आहे काय म्हणजे सांगता येत नाही ना हा आपले कसा आता पद्धतशीर नाम नामदेव सांगून द्यायला गेल आणि तो आता कोण दिला तायच आपण हा ट्याव ट्यावचा आवाज कुठून येऊन झाला रे काय हाय रे हाय रे समाधान दिसते गाडी जोडच बाप रे बुड बा गाडी आली होती हा केला वाटते राजा घंट्या सासून फोर हो राजा घंट्या सासून फोर हो केला हो झालेलं का आपण घंटे दाबून ठेवला रे वा हे आपण आलतीच नर बा मागो पाहिन हे पोलीसवाले आलेच घंटे जर घुरी असतातल्या काही येणं गाडीत बसवला असता नेला त्याला का दाबून आणला असता आधा कंठे हा पण बरं गेलो बापुन दाबून ठेवला तर आलेच नाही भूत पोलिसवाली पाय ना येऊ दे येऊ दे पोलिसवालेले काय मी हातानंच पाठवून देऊन यायले येऊ दे यायले हा येऊ दे आता पाय कसं आहे तो पुळी मोतीराम हे बी सोबतच आहे रे बा पोलिसवाले सोबतच आणलं बा पोलिसवाले पुढेच घालून आणलं ना जेला घातल्याशिवाय राहतच नव्हती बरा कोण लागल्या ला का तिकडे आपण बसला झाली ती अजून चुपरा शकला जाईल बावा नाही बरं पोलीसवाले भिवून राहिले तिले पुढे घालून आणलं आणि पोलिसवाले काय येतात काय लवकर एवढ्या लवकर रिपोर्ट द्यायला गेले तातडीनं हजर हा पोलिसवाले ढिल काम झालं ते हिनं पाहिन पुढे घालून आणले ती चुप बस हा बेकार आहे बाई रामराम साहेब रामराम हा साहेब कसा चक्कर राम, राम 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 ते गंटन कुमारचं घर दाखवा साहेब आम्हाला घरी आता कोणी राहत नाही म्हणजे उदासवाडी झालं त्याची बायको गेली मायच्या घरी हा तो काही खरा नाही तो पावलाच करून राहिला गेला तो हा त्याची माय झोपडीत राहते माया गावामध्ये तो तर काही दिसला नाही आम्हाला साहेब या बुडाईले सगळं माहित आहे बरं सगळं माहित आहे पण हे बुडे सांगून नाही राहिले चॅप्टरपणा करून राहिले हे बुडे साहेब या बुड्या सगळं माहित आहे बरं सगळं माहित आहे येळा बनून पेळा खाऊन राहिले हे खरं काय आहे ते सांगा ना खोटं खोटं काल सांगून राहिले हा आता तर त्याला गावात आणला तुम्ही ना आम्हाला सांगत का तुम्ही काय बा साहेब आम्ही काय खोट बोलणार का, आ, का खोटो राजा आमचे पांडे झाले बा हा या वयात कोणी खोटं बोलत असते का हा हरी रा माझा वेळ आहे ना आमचा हा आम्ही काय खोटं बोलणार आहो का राजा काही बी राजा साहेब तुम्ही आम्हाला दिसलाच नाही तो पागल झाला तू कुकडे कोण त्या बायको धोका दिला त्याचा आणि त्याच्या सासूर काहीतरी बायको दिलं बा असं काही आहे ची, ची हे, हे शाँ तो 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 पौ। हा, बाई कोण आहे पण आंबे काय ओळखत नाही माझ्या बाईले साहेब हे गावातले सगळ्याची मिली बघत आहे बरं चला तुम्ही मी दाखवतो त्याचं घर तुम्हाला चला तुम्ही मी दाखवतो ना तसंच करू आपण या घातल्या म्हटलं काय ऐकू नये या मॅडम ज्या म्हणून राहिले की घर दाखवतो चला आपण या डायरेक्ट घरी जाऊ त्याच्या काय आता शहा निशा करू कुठे येतो पाहू आपण हा चला बाईवर अन्याय तयार करणं का बरोबर आहे ना हो शिंदे आपल्याला तसंच करावं लागेल हे काही गावातले बरोबर बोलून नाही राहिले मला डाऊट येऊन राहिला चला काढा गाडी चला चालले जाऊ आपण आणि त्याचं प्रत्यक्ष घर पाहू आपण चला साहेब खरं खोट्याचं नाही पण गंठ्यानं केल काय वाजा लय गोरी पोरगा होतो फक्त आता दारू पिऊन राहिला गो तो सटकेल सारखा कोण राहिला हा पण काय केलं त्यानं तुम्ही कोण आहे तुम्हाला माहित नाही ना काही मग तुम्ही विचारून कशाला राहिले हा विचारायचं काही गरज नाही बरोबर बापा नका सांगू साहेब बाबा तुम्ही काय यायचो कुकड्या बा त्याला मॅडम बसा गाडीत आणि आम्हाला दाखवा त्याचं घर हो हो साहेब दाखल दाखल अरे साहेबले सोलीसवाले हा बरं किनल्या का तिकडे दाबून ठेवला आपण गंठ्या त्या म्हणाला घर झांबल म्हणा त्याचं हा बस पण तो येत तडीचा कोण दिसते दूर तडी त्याच्या घरी कोणीच नाही त्यावर बुढे बा मागा जो आपण काय करतात काय नाही पाहुणा हे बाईकी कसं बाईकून तिथे पोलीस वाले चला ना हो ना हो हो चला चला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा उरीत बघा पण उद्या